जल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन कामाची केंद्रीय पथकाकडून करण्यात आली पाहणी. सोलापूर जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी केंद्रीय पथकातील अधिकारी नीरज शर्मा व विकास वशिष्ठ यांनी केली. सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या कामाच्या गुणवत्तेबाबत पथकाने समाधान व्यक्त केले आहे. दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातील जलजीवन मिशन कामाची पाहणी या पथकाने केली असून त्यात त्यांनी पाणी गुणवत्तेची तपासणी करण्याबाबत सूचना केल्या. भूजल विकास यंत्रणेकडील रिचार्ज शाफ्ट कामाची पाहणी केली. जलजीवन मिशनच्या कामामध्ये विशेषतः उंच पाण्याच्या टाकीजवळ वॉटर मीटर बसवणे, नळाच्या तोट्या तांत्रिकदृष्ट्या व्यवस्थित करून घेऊन पाण्याचं एक थेंब सुद्धा वाया जाऊ देणार नाही या दृष्टीने काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कामाबाबत ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा केली. विहिरीच्या व टाकीच्या बांधकामासाठी कामावरील कामगारांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. सर्व साहित्याच्या नोंद घेण्याच्या सूचना दिल्या. सोलापूर जिल्हा परिषदेचे प्रशासक व मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत जलजीवन मिशनची कामे सुरू आहेत. भेटीदरम्यान वरिष्ठ भूवैज्ञानिक मुस्ताक शेख, कार्यकारी अभियंता सुनील कटक धोंड, भूवैज्ञानिक डॉक्टर कुलकर्णी, डॉक्टर साबळे उपस्थित होते. तसेच त्रयस्थ काम तपासणीचे सदस्य, नाबार्ड कंपनीचे सदस्य उपस्थित होते. अशाच नवनवीन अपडेट आणि बातम्यांसाठी आताच आमच्या जनता राज्य यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.